हेलो ओके गुड आफ्टरनून. सो इट इज क्वाइट डिफिकल्ट आफ्टर अ हेवी लंच. सो आई होप यू कैन पे अटेंशन बिकॉज इट इज अ मोस्ट स्कोरिंग टॉपिक एंड इट इज वेरी हेल्पफुल टू पास इन द इंग्लिश सब्जेक्ट. ओके नाउ वी हैव personal response questions at the passage. आपल्याला एकूण तीन पॅसेज असतात, दोन असतात सीन आणि एक असतो अनसीन. आता थोडी आपण टेक्निककडे वळूयात. तुम्ही पॅसेज वाचताना नेमकं आधी प्रश्न वाचता का पॅसेज वाचतात? पॅसेज प्रश्न. ओके हां येस. तर बऱ्याचदा काय होतं, तुमचा पेपर पूर्ण सॉल्व होत नाही, तुम्ही चुकीच्या काही गोष्टी करतात. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की पेपरामध्ये बरेचसे विद्यार्थी काय करतात, नको त्या गोष्टी लिहित बसतात आणि वेळ वाया जातो. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. काही लिहिण्याची गरज नाही, क्वेश्चन नंबर टाका, सब क्वेश्चन टाका आणि आन्सर लिहायला घ्या. ट्रू अँड फॉल्स असेल, वाक्य लिहायचे ट्रू अँड फॉल्स लिहिले तर चालतं किंवा फक्त ट्रू अँड फॉल्स लिहिले तरी चालतं वगैरे. फक्त कम्प्लीटेड सेंटेन्स आहेत, तुम्हाला वाक्य पूर्ण कम्प्लीट करायचं आहे. ओके आता पहिल्यांदा काय करायचं की सुरुवातीला A1 बघा, जी ॲक्टिव्हिटी शीट डिझाईन झाली त्याचे काहीतरी लॉजिक आहेत. त्या लॉजिकमध्ये काय असतं, पहिले जे प्रश्न सिम्पल असतात ते वाचताना तुम्ही जेव्हा पॅसेज वाचतात आधी तो प्रश्न वाचायचे आहेत आणि नंतर तुम्ही पॅसेज वाचायला घ्यायचं आहे. पण पॅसेज वाचताना कसं, तुम्हाला स्कॅनिंग रिडिंग करायचं आहे. आता स्कॅनिंग रिडिंग काय असतं, टू गेट अ पर्टिक्युलर पीस ऑफ इन्फॉर्मेशन. तुम्हाला या प्रश्नामध्ये खूप झालं तुमचं आवाज नको. A1 ऍक्टिव्हिटी सोडवताना तुम्हाला स्कॅनिंग रिडिंग करायचं आहे. स्कॅनिंग म्हणजे काय, बारीक वाचायचे आणि तुम्हाला पर्टिक्युलर पीस ऑफ इन्फॉर्मेशन शोधायची. A2 वाचताना तुम्हाला स्किमिंग रिडिंग करायचे. स्किमिंग म्हणजे काय, फास्ट रिडिंग करायचे. तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर एकाच ठिकाणी मिळत नाही, तुम्हाला डिफरंट पार्ट्समध्ये ते मिळतात आणि मग तुम्हाला ते फास्ट वाचायचे. त्यानंतर पुढचं येतं सी येतं, ऍक्टिव्हिटी 3 येते, मध्ये मिस असतील, अपोजिट असतील, मॅच द कॉलम असेल, त्याची उत्तर तुम्हाला विशेष सोडवायची आहेत. पण बऱ्याच मुलींनी काय केलेलं असतं, विद्यार्थ्यांनी जे तुमचे मार्जिन क्वेश्चन आहेत किंवा व्होकॅब्युलरी आहेत याच्यावर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. आता सेशन संपल्यानंतर उद्यापासून प्रत्येक डिफिकल्ट वर्ड्स वाचायला घ्यायचे आहेत, मार्जिन क्वेश्चन सोडवायचे तुम्हाला. ते तुम्हाला त्या ठिकाणी A3 विचारले जातील. 4 ग्रामर असतं, ग्रामरचे सुद्धा उत्तर बरेचसे विद्यार्थी पॅसेजमध्ये शोधतात. ग्रामर तुम्हाला बनवायचे आणि बऱ्याचदा चेंज द वाईज असं येत नाही. चेंज द वाईज ती सुरुवात अशी झालेली असते, बिगिन विथ युअर सेंटेन्स अ मँगो, पुढे डॉट डॉट दिलेला असतो. तिथे चेंज द वाईज उल्लेख नसतो. बरेच विद्यार्थी म्हणतात सर चेंज द वाईज तुम्ही शिकवला किंवा तुम्ही सांगितलं आला होता, पण आलेला होतात तिथे चेंज द वाईज नाव नसतं. काय असतं मग, बिगिन विथ सेंटेन्स अ मँगो म्हणजे ऑब्जेक्टने तुम्हाला सुरुवात करायची. कधी कधी डिग्री विचारताना सुद्धा बिगिन विथ व्हेरी फ्यू, बिगिन विथ नो अदर, बिगिन विथ द ताजमहल असं तिथं उत्तर असते. तर म्हणत नाही स्पष्ट वगैरे की याची डिग्री तुम्ही बनवात. कधी कधी असे प्रश्न विचारले जाऊ शकतात.
आता पुढचा जो प्रश्न आला पर्सनल रिस्पॉन्स, देर आर थ्री पैसेजेस एंड वन क्वेश्चन इज अ टू मार्क्स, मीन्स टू इंटू थ्री इज इक्वल टू सिक्स मार्क्स. यास तुम्हाला लक्ष द्यायचे की सहा मार्कला हा प्रश्न असतो आणि या प्रश्नामध्ये उत्तर लिहिताना तुम्हाला टेन्स खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी बरेच विद्यार्थी पहिल्यांदा प्रश्न त्यांना कळत नाही, कळाला तर लिहिताना शब्द सुचत नाहीत आणि नंतर काय होतं मग त्यांना टेन्स जमत नाहीत. तर आपण थोडक्यात दोन तीन प्रश्न इथं मी दिलेले या ठिकाणी. पहिल्यांदा क्वेश्चन लिहिताना काही गोष्टी तुम्ही स्वतःच्या वापरू शकतात. बघा, माझ्या अनुमतानुसार, अकॉर्डिंग टू मी, माझ्या मतानुसार, असं वाटतं, यस हो निश्चितच, स्टेटमेंट, मी या विधानाशी सहमत आहे, आय डोंट द स्टेटमेंट, किंवा आय लर्न फ्रॉम द स्टोरी, किंवा एक्स्ट्रॅक्ट, अशी तुम्ही सुरुवात करू शकतात. अशी जर तुमची सुरुवात असेल प्रश्नाच्या नियमानुसार तर तुम्हाला दोनपैकी दोन मार्क्स त्या ठिकाणी सहज मिळू शकतात. याच ठिकाणी मुलांचे प्रामुख्याने मार्क्स त्या ठिकाणी कमी होतात किंवा तुम्हाला स्कोरिंग करता येत नाहीत. ओके, पहिल्यांदा सुरुवात तुम्ही अशी जसा प्रश्न विचारला असेल त्यानुसार सुरुवात करायची. याने आता पहिला आपण प्रश्न बघूया. यू व्हॉट डू यू वॉन्ट टू बी इन लाईफ, वाय? प्रश्न इथं दोन विचारले गेलेले आहेत. पहिल्यांदा टेन्स आहेत. आता यू कोणाविषयी वापरलेले आहेत? आपला म्हणजे कोण, कोणाविषयी? तुमच्याविषयी. मग इथं तुम्ही सुरुवात करायची, बघा यू ने आय ने सुरुवात करायची. आय वॉन्ट टू बिकम, काय म्हणायचं आहे? इन आय वॉन्ट टू बिकम इन माय लाईफ. मग पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकतात. आता आय वॉन्ट टू बिकम अ टीचर, आता इन माय लाईफ म्हणू नका तुम्ही, त्याला नंतर टाका त्याला. आय वॉन्ट टू बिकम अ टीचर. आता यासाठी तुम्हाला काय करायचंय? सब्जेक्ट, प्रेझेंट वर्ब आणि नाउन किंवा ऍडजेक्टिव्ह वापरायचं आहे. समजा मी म्हटलं नाउन घेतलं या ठिकाणी, काय घेतलं? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस नाउन, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऍडजेक्टिव्ह घेऊ शकतो. आय वॉन्ट टू बिकम अ टीचर, ओके, टीचर काय झालं या ठिकाणी? नाउन झालेले आहेत. आता मला टीचरविषयी ऍडजेक्टिव्ह वापरायचे असेल, सी इज अ गुड टीचर, सी इज अ गुड, आता काय झालं या ठिकाणी? सी वापरला, सब्जेक्ट इज मेन वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब, ऍडजेक्टिव्ह आला क्लेवर, सी इज अ क्लेवर, सी इज अ क्लेवर, सी इज स्मार्ट. अशा प्रकारे तुम्हाला वाक्य बनवायचे आहेत. कधी तुम्हाला त्या ठिकाणी वापरताना सब्जेक्ट वर्ब नाउन, सब्जेक्ट वर्ब ऍडजेक्टिव्ह वापरायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला काय म्हणायचे आहेत? वाय यू वॉन्ट टू बिकम अ टीचर? बिकॉज टीचिंग इज अ नोबल प्रोफेशन. आय लाईक चिल्ड्रन अँड टीचिंग. आय वॉन्ट टू सेव्ह द यूथ्स बाय सर्व्हिसिंग द नेशन. अशा प्रकारे तुमचं उत्तर त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि ह्या उत्तरामध्ये तुमचे हायर ऑर्डर थिंकिंग स्किल चेक केले जातात. उत्तर तुम्हाला मुलांचं विद्यार्थ्यांसारखं द्यायचं नाही आहे. तुम्ही खूप मोठे आहात आणि क्रिटिकल थिंकिंग तुमचं या ठिकाणी चेक केलं जातं. तुमचा टेन्स चेक केला जातो, इथं तुमचा सिक्वेन्स चेक केला जातो आणि ग्रामर चेक केलं जातं. उत्तर देताना प्रॉपर सिक्वेन्स तुम्हाला वापरायची या ठिकाणी, कारण की सहा मार्काला हा प्रश्न असतो आणि कंपल्सरी तुम्हाला लिहायचं आहे. बघा, परीक्षा झाल्यानंतर मी तुम्हाला सरांना फोन करणार तुमच्या शाळेमध्ये की मुलांनी पूर्ण पेपर सोडवला की नाही. पूर्ण 80 मार्काचा पेपर सोडूनच घरी यायचे, भले थोडं चुकलं तरी चालेल, पण स्किप काही करायचं नाहीये. तुम्ही काही जरी लिहिलं ना थोडंफार वगैरे स्टेप्सनुसार, तरी तुम्हाला अर्धा एक मार्क्स मिळतो. तुम्ही कोरं सोडलं तुम्हाला मार्क्स मिळणार नाही त्या ठिकाणी. ओके, हे लक्षात राहू द्या. आता पुढचा जो प्रश्न आहे, व्हॉट विल यू डू इफ यू सीन अन इंजर्ड बर्ड? आता यू कोणाविषयी वापरलाय? कोणाविषयी? तुमच्याविषयी, म्हणजे आय. सुरुवात इफ ने करायची आहे. इफ आय सी अन इंजर्ड, आता टेन्स कुठलं आहे? फ्युचर आहेत. तुमचं उत्तर फ्युचरमध्ये आलं पाहिजे. आता इथं तुमचं लॉजिकल ऑर्डर खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी. समजा तुम्हाला एखादा पक्षी त्या ठिकाणी जखमी अवस्थेत भेटला, तर तुम्ही काय करणार? काय करणार बरं? जरा मोठ्यासारखं विचार करा. प्रथम तुम्ही त्याला उचलणार वगैरे,
व्रतोपचार करणार, त्यानंतर पाणी अन्न देणार, त्यानंतर वाटलं तर खूप जखमी असेल तर तुम्ही काय करणार, डॉक्टरांकडे घेऊन जाणार. नंतर काय करणार, पिंजरा ठेवणार आल्यावरती का? येस. आता जर काही विद्यार्थी म्हणतात मी त्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवणार, चुकीचं आहे, कारण की पक्षी पाळणे हा गुन्हा आहे. ओके, पक्ष्यांना पण स्वातंत्र्य आहे का नाही? तुम्ही सांगायचं लास्टला आय विल फ्री इन द नेचर, आय विल फ्री इट इन द नेचर. जेव्हा तुमचं हे हायर ऑर्डर थिंकिंग स्किल चेक केलं जाईल, वाटेल शिक्षकाला याने बरोबर उत्तर लिहिलेले आहेत, तेव्हाच तुम्हाला मार्क्स त्या ठिकाणी चांगले मिळतील. ओके, अशा प्रकारे तुम्हाला ती उत्तरं त्या ठिकाणी लिहायची आहेत. आता पुढचं आपण जाऊया याच पॅसेजकडे. हॅलो हॅलो, हां, आता तुम्ही समरी रायटिंग लिहितात तर बऱ्याचदा काय होतं, बोलू नका रे, समरी लिहिताना तुम्ही काय करतात, काय विचार करतात? समरी रायटिंग पॅसेज तुम्हाला माहीत असतो ना, जो अनसीन पॅसेज असतो तो समरी रायटिंगसाठी असतो. ऑलरेडी तो पॅसेज तुम्ही 2, 3, 4, 5 वेळेस वाचलेला असतो समरी रायटिंगचा. आणि त्याची जी लेवल असते ना, ती 7वी, 8वी, 9वीची लेवल असते समरी पॅसेजची. मी आतापर्यंत बघितलं, पेपर चेक केलेत ना, सीन पॅसेजपेक्षा अनसीन पॅसेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्क जास्त असतात. वास्तविक तो शिकवला नसतो अनसीन पॅसेज, तरी मार्क जास्त असतात. आणि तुम्हाला सीन शिकवला असतो पण तुम्ही अभ्यास केला नसतो, मग तो तुम्हाला अवघड जातो. मग सीन पॅसेज अनसीन पॅसेज सोडवताना तुम्ही 4 ते 5 वेळेस वाचलेले आहेत आणि तुम्हाला त्याच पॅसेजवर तुम्हाला त्या ठिकाणी आता समरी लिहायची. आता समरी लिहिताना तर त्याचे काही थोडे रूल्स आहेत. फर्स्ट रूल इज दॅट समरी शुड बी राईट इन वन पॅरेग्राफ. तुम्हाला फक्त एका पॅरेग्राफमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी समरी लिहायची. यू हॅव टू रिमूव ऑल एक्झाम्पल्स, डेटा, नंबर, एक्स्ट्रा थिंग्स विच इज नॉट रिक्वायर्ड इन द पॅसेज. ज्या पॅसेजमध्ये काही एक्स्ट्रा उदाहरणं दिलेली असतात लेखकाने, काही न्यूमेरिकल डाटा दिलेला असतो, काही उदाहरणं दिलेली असतात, असा पॅसेज त्या ठिकाणी लिहायचा नाही. आता तुम्ही पहिल्यांदा काय करायचं, रीड स्टार्ट टू एंड. तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी वाचायचं आहे. एकदा वाचून झालं, सेकंडला काय करायचं, महत्त्वाचे मुद्दे जे असतील ना त्याच्याखाली काय करायचं, अंडरलाईन करायचे. अंडरलाईन करून झालं त्याचा एक रफ ड्रॉप माइंडमध्ये करायचा आहे. रफ ड्रॉप माइंडमध्ये झाला तर तो आपल्या भाषेत लिहायचा आहे. बरेचसे विद्यार्थी काय करतात, त्यांना समरी रायटिंग येत नाही, ते काय करतात, कॉपी पेस्ट करतात, सेम ओळी तिथे उचलतात. असं करायचं नाही. हे कोणासाठी ठीक आहेत, ज्या विद्यार्थ्याला पास व्हायचे त्यांनी कॉपी पेस्ट केले चालेल, त्याला 2, 1.5 मार्क मिळेल. परंतु जे हुशार विद्यार्थी मुली इथे बसलेले आहेत त्यांनी तसं करू नका. तुम्ही महत्त्वाचे पॉईंट अधोरेखित करा, त्यांना आपल्या भाषेत लिहा, स्वतःचं त्या ठिकाणी मत बनवा, स्वतःच्या भाषेत लिहा. मेन म्हणजे यू हॅव टू राईट इन युअर ओन वर्ड्स. आणि एका पॅरेग्राफमध्ये लिहायचे आहेत, असं नाही की तुम्ही बरेच विद्यार्थी काय करतात पॅसेजपेक्षा जास्त समरी लिहितात, तसं नाही आहे. समरी 1/3 असेल, त्याहीपेक्षा कमी असेल तर चालेल, पण ती तुमच्या भाषेतच त्या ठिकाणी असायला हवी. अँड यू हॅव टू गिव्ह अ टायटल. टायटल तुम्ही जर समरी लिहून झाली तुमची, प्रश्न विचारायचा आहे, व्हॉट इज पॅसेज अबाउट, हा पॅसेज कशा संदर्भात आहे, असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. तुमचं समरीचं टायटल त्या ठिकाणी काय मिळणार, तुम्हाला मिळणार. एक मिनटं, ही जी मुलं आहेत ना, मी तुम्हाला आता काहीतरी प्रश्न विचारणार, लक्षात राहू द्या. हे दोघं तिघं मुलं समरी लिहून झाल्यानंतर तुम्ही प्रश्न विचारायचा आहे, व्हॉट इज पॅसेज अबाउट, स्वतःला विचारायचं आहे. त्याचं उत्तर आलं ते तुमचं काय झालं, समरीचं टायटल झालं. आता मला सगळ्यांना एक सांगायचं आहे की तुम्हाला 6 ठिकाणी हेडिंग द्यावं लागतं पेपरामध्ये. किती ठिकाणी? 6 ठिकाणी. बऱ्याचदा पेपर तपासताना एखादी हुशार मुलगी असते, छान रिपोर्ट लिहिते आणि समरी टायटल विसरून जाते, हेडिंग विसरून जाते, तर अशा मुलीला आम्हाला 4, 3.5 मार्क द्यावं लागतात. जिची सी डिझर्व फॉर द 5 मार्क्स, 5 or 4.5 मार्क्स. पण छोटे छोटे तुम्ही जे चुका करणार आहात त्या चुका तुमचे मार्क्स कमी करू शकतील. तुम्हाला पूर्ण ॲक्टिव्हिटी शीटमध्ये
सहा ठिकाणी तुम्हाला टायटल द्यायचे आहेत. किती ठिकाणी? पेपर देण्याच्या आधी सगळ्या मुलांनी लक्ष द्यायचे आहेत. हुशार किंवा पास होणारे विद्यार्थी, मधले विद्यार्थी मध्ये ते काही करतात, ते पास होऊन जातात, ओके, प्रश्न त्यांचा नाही. प्रश्न येतो हुशार मुलांचा आणि पास होणाऱ्या मुलांचा. तुम्हाला सहा ठिकाणी टायटल चेक करायचे आहेत. तुमचं ॲप्रिसिएशनला टायटल, तुमचं स्टोरीला टायटल, तुमचं रिपोर्टला टायटल, तुमचं समरीला टायटल, तुमचं डायलॉग रायटिंगला टायटल पाहिजे, इन्फॉर्मेशन ट्रान्सफरला टायटल पाहिजे. इतके टायटल तुमचे असेल, काही और असतात त्याला एकमेकांना वगैरे, पण 5.5 ते 6 मार्क तुम्हाला निव्वळ टायटलसाठी मिळतात आणि ते खूप सोपं आहेत. टायटल लिहायचं आहे तुम्हाला, जर काहीच येत नसेल, झिरो येत असेल, समरी लिहिताना झिरो येत असेल, 2-3 ओळी लिहा काहीतरी वगैरे स्वतःच्या भाषेमध्ये. मत बघा, जर ज्याला काहीच समजत नसेल समरी लिहिताना, तर त्याने काय करायचं? तोच पॅसेज सीन पॅसेजमध्ये असतो, A1 A2, हा जो पॅसेज असतो ना A1 A2, याच्यात तुम्हाला बरंच समजते कुठले महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत. त्या प्रश्नाची उत्तरंसुद्धा तुमचं महत्त्वाचे पॉईंट्स होऊ शकतात, कारण ते जेव्हा ते एखाद्या पॅसेजमध्ये प्रश्न काढला जातो तेव्हा सगळा विचार केला जातो. त्या पॅसेजची उत्तरं हे तुमचं त्या ठिकाणी एक प्रकारे महत्त्वाचे घटकसुद्धा होऊ शकतात, ज्याला येत नसेल त्यांनी. ज्याला सहज कळतं वाचल्यावरती, तर त्याने काय करायचं? महत्त्वाच्या पॉईंटकडे अंडरलाईन करायची आणि स्वतःच्या भाषेत लिहा. कॉपी पेस्ट अजिबात करू नका. पण ज्यांना वाटतं मला काहीच येत नाही, कोरं सोडायचं मला, तर त्यांनी तो पर्याय मी सांगितलेला पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे. पण टायटल द्यायला विसरू नका. तुमचे ओपिनियन त्या ठिकाणी मांडणे हे करायचे, एक्सप्रेस नाही करायचे या ठिकाणी, की मला अकॉर्डिंग टू मी असं काहीच म्हणायचे पॅसेजमध्ये समरी लिहिताना. यू डू नॉट एक्सप्रेस युअर ओन व्ह्यूज ऑर ओपिनियन्स. अँड तुम्हाला वाटतं कनेक्टर तुम्ही वापरू शकता त्या ठिकाणी वाक्य जोडण्यासाठी, तुम्हाला मी कनेक्टर लिहून दिले वगैरे, ते कनेक्टर तुम्ही कुठल्याही रायटिंग स्किलमध्ये त्या ठिकाणी वापरू शकतात. अँड ओनली वन पॅराग्राफ इज एक्सपेक्टेड हिअर. त्यानंतर आपण जाऊया आता पोएट्रीकडे. समरी सगळ्यांना कळली आता, स्वतःच्या भाषेत लिहायची, टायटल द्यायला विसरू नका, ओके. आता पोएमसाठी कॉम्प्रिहेन्शन जे असतात A1 A2 सोपे असतात. तुम्ही एक काम करा, यू हॅव टू राईट द पॅराफ्रेझिंग ऑफ द पोएम. तुम्ही पॅराफ्रेझिंग करा कवितेचं. एखादी कविता तुमच्या भाषेमध्ये इंग्रजीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा, की तुम्हाला किती समजलेली आहे ती. जेव्हा तुम्ही पॅराफ्रेझिंग करता तेव्हा ती तुम्हाला अधिक समजते. आणि एखाद्या विद्यार्थ्याने पॅराफ्रेझिंग केलं तर त्याच्यावर कुठलाही प्रश्न आला तर तुम्ही सहज त्या ठिकाणी उत्तर लिहू शकता. सगळे प्रश्नांची उत्तर एकदा रिव्हिजन करा. मी तर बऱ्याचदा असं म्हणतो विद्यार्थ्यांना, जर तुमचं लक्षात राहत नसेल तर तुम्ही रट्टा मार करा काही काही प्रश्नांचे वगैरे, त्याला पर्याय नसतो. आता ॲप्रिसिएशन आपल्याला पॉईंट फॉर्मॅटमध्ये आहेत, इंग्लिश मिडियमसाठी पॅराग्राफ फॉर्मॅट आहेत, पण आपल्याला त्या ठिकाणी पॉईंट फॉर्मॅट आहेत. तर तुम्ही उत्तर पॉईंटमध्ये लिहायची, तुम्हाला खूप पाठ करण्याची गरज नाही. तुम्हाला टायटल दिलेलं असेल, सगळ्यांना माहिती आहेत ॲप्रिसिएशनसाठी टायटल दिलेलं असतं. बघा कवितेचं पूर्ण कविता असते, काय लिहायचं पहिल्यांदा? कवितेचं टायटल दिले असेल, कवितेच्या खाली काय असेल? पोएट्स नेम असेल, एक मार्क तुमचा या ठिकाणी झाला. तुम्हाला फिगर ऑफ स्पीच राईम्स तुम्हाला पाठ करायचे आहेत. तुम्ही एक काम करा, का कागदावरती सगळ्या कविता आखा त्या ठिकाणी, प्रत्येकाचं टायटल लिहा, पोएट्सचं नाव लिहा, फिगर ऑफ राईम स्कीम लिहा, प्रत्येकाची राईम स्कीम काय काय आहेत. कधी कधी स्टँजावाईज पण असते, तुम्ही स्टँजावाईज लिहा. का स्टँजावाईज तुम्हाला मी सांगतो, कारण ती जर कविता कॉम्प्रिहेन्शनसाठी आली तर तुम्हाला त्या कवितेचं त्या ठिकाणी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे फिगर ऑफ राईम स्कीम. म्हणून तुम्ही पहिल्या स्टँजामध्ये जर ABCB असेल, दुसऱ्याला वेगळी असेल, तर तुम्ही त्या पद्धतीने लिहू शकतात. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच पूर्ण लिहिण्याची गरज नाही, सेंटेन्स लिहिण्याची गरज नाही. तुम्ही त्या कवितेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत, प्रत्येक कवितेत 2-3 फिगर ऑफ स्पीच असतात, ते फक्त लिहून घ्या खाली वगैरे. अपेक्षेने तुम्हाला छान दिलेले त्या ठिकाणी, अपेक्षेचा वापर करा, ते 2-3 फिगर ऑफ स्पीच लिहा. तुम्हाला सेंटेन्स लिहिण्याची गरज नाही आहे. वाटलं तुम्हाला वाटतं की मला सेंटेन्स मला पक्कं माहिती आहे तर तुम्ही सेंटेन्स पण लिहू शकतात आणि त्यापुढे तुम्ही फिगर ऑफ स्पीच लिहू शकतात. हां, एक तुम्हाला करायचं सेंट्रल आयडिया. प्रत्येक कवितेची मध्यवर्ती कल्पना तुम्हाला पाठच करायची आहे. जर स्वतः जर लिहिता येत असेल तर उत्तम, पण पाठ तुमचं तुम्हाला लिहिता जमत नाही. मी तुम्हाला इथे बसवणार मुलींमध्ये, आता गोंधळ केला तर चालेल तुम्हाला.
चालेल म्हणतात आपण. तर सेंट्रल आयडिया तुम्हाला काय करायची आहे, पाठच करायची आहे. सगळ्या कवितेची सेंट्रल आयडिया लिहून घ्यात. ओ कॅप्टन माय कॅप्टन, मला वाटतं 2 वर्ष मध्ये ती कविता आली नव्हती, कदाचित ह्यावेळेस येण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. ती पण कविता तुम्ही कॉम्प्रिहेन्शनला करा किंवा ॲप्रिशिएशनला त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. आता आपण लेटर रायटिंगकडे जाऊया. तुम्ही कुठले लेटर रिसाइट केलेली आहेस सगळ्यांनीच? फॉर्मल कोण लिहिणार आहे तुमच्यापैकी फॉर्मल लेटर? अगदीच मोजक्याच मुली आहेत. बघा, द लँग्वेज ऑफ फॉर्मल लँग्वेज इज टोटली डिफरंट इट्स सेल्फ. द फॉर्मॅलिटी ऑफ लँग्वेज ऑफ फॉर्मल लँग्वेज इज टोटली डिफरंट इट्स सेल्फ. So go, if you do not have commands on the English language, go for the informal letter. Informal letter मध्ये formal language नसते. तुम्ही समजा मला formal मध्ये म्हणायचे असेल, I regret to inform you, हे झालं तुमचं informal language झाली. I am sorry I tell you असं म्हणणं सोपं आहे, पण I regret to inform you तुमची formal language झाली. म्हणून फॉर्मल लँग्वेज लेटर लिहिताना तुम्हाला तुमची कमांड्स त्या ठिकाणी असली पाहिजे लँग्वेजवरती. तुम्हाला व्हरायटी ऑफ वर्ड्स त्या ठिकाणी माहिती असायला हवे. आता तुम्ही एक काम करा, याला स्टेप बाय स्टेप मार्क असतात लेटरसाठी. बऱ्याच विद्यार्थ्यांना लेटर जमत नाही, पण तुम्हाला तिथं क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं. इमॅजिन यू आर रमेश ऑर रीना रिसायडिंग, पर्टिक्युलर नाव दिलं असेल लोकॅलिटीचं. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड अँड इन्व्हाइट हिम फॉर युअर बर्थडे. आता सुरुवात करताना काय करायचं या ठिकाणी, तिथं ऑलरेडी तुमचं नाव दिलेलं आहे, ते नाव लिहायचं, त्याच्याखाली ॲड्रेस लिहायचं आहे, त्यानंतर डेट लिहायची. डेट खूप महत्त्वाची, डेट दिली नसेल त्या ठिकाणी तुम्हाला डेट लिहायची. डेट लिहिताना सुद्धा तुमचं त्या ठिकाणी 3 जानेवारी जो काही महिना असेल तो लिहायचं, 2023 लिहायचे. असं लिहू नका 3/1/2022 लिहायचं नाही. नेहमी डेट लिहिताना तुम्हाला 3rd नंतर मंथ नंतर इयर लिहायचे. तो इयर पण तिथं तुम्ही 2023 लिहू शकता. त्यानंतर तुमचं सॅल्युटेशन असतं. सॅल्युटेशनमध्ये 2 प्रकार पडतात की तुम्ही कोणाला लेटर लिहित आहेत. तुमचे यंगस्टर असेल तुम्ही डिअर लिहू शकता त्या ठिकाणी, आणि तुमचं एल्डर पीपलला असेल तर माय डिअर लिहू शकतात. एक छोट नॉर्मल फरक आहे, फारसा फरक नाही आहे. जर तुम्हाला मोठ्या लोकांना पत्र लिहायचं असेल तर माय डिअर म्हणून तुम्ही सॅल्युटेशन करू शकतात, आणि तुम्ही तुमच्या लहान भावाला तुम्हाला उपदेश करायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात फक्त डिअर, त्याचं नाव लिहू शकतात वगैरे, कारण तुमच्याशी तो लहान आहे. आता यालासुद्धा हाफ मार्क आहेत. तुमचं सेंडर्स ॲड्रेस हाफ मार्क झालात, सॅल्युटेशन हाफ मार्क झालात. आता तुमची बिगिनिंग खूप महत्त्वाची या ठिकाणी. बिगिनिंगमध्ये वेल बिगिन इज हाफ डन. जर तुमची सुरुवात चांगली झालेली असेल तर तुमचं अर्ध काम त्या ठिकाणी चांगलं असतं. ज्या मुलांना लेटर लिहिता येत नाही, सुरुवात करता येत नाही, त्यांनी 2-4 ओळी अशा लिहून ठेवात. आय जस्ट रिसिव्ड युअर लेटर येस्टरडे अँड आय वॉज व्हेरी हॅपी टू रीड इट, किंवा आय एम ग्लॅड टू रिसिव्ह युअर लेटर, किंवा इट गिव्ज मी अ प्लेजर टू इन्फॉर्म यू दॅट थँक यू फॉर इन्व्हायटिंग मी ऑन युअर बर्थडे. असे तुम्ही प्रत्येक सिच्युएशननुसार सुरुवात तुम्ही लिहून घ्या वहीमध्ये. तुम्हाला नेटला तुम्ही गेलात टाका सुरुवात वगैरे, 2-2 ओळी लिहून ठेवात की मला बड्डेसाठी ही ओळ वापरायची आहे, मला कंडोलेन्ससाठी ही ओळ वापरायची आहे, मला इन्व्हिटेशनसाठी ही ओळ वापरायची, मला सेरेमनीसाठी ही ओळ वापरायची, मला सक्सेससाठी ओळ वापरायची. तुमची सुरुवात छान होणार वगैरे. आता लेटर काय लिहायचे, तुम्हाला तिथं हेडलाईन असेल, पिक्टोरियल डायग्राम असेल, वेब डायग्राम असेल, ते व्यवस्थित वाचा. बऱ्याच विद्यार्थ्यांना नेमकं लेटर कोणाला लिहायचं आणि कशासाठी लिहायचं कळत नाही, तर तुम्ही ते अगदी समजून घ्या. तर समजून घेतल्यानंतर तुमच्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्याची त्या ठिकाणी सुरुवात झाली पाहिजे, आणि 2 पॅरेग्राफ त्या ठिकाणी यायला हवे. त्यानंतर क्लोजिंगमध्ये तुम्ही लिहू शकतात, प्लीज कन्वे माय बेस्ट रिगार्ड टू युअर फादर अँड लव टू सोनू. असं तुम्ही ओळी तयार करून घ्या.
तुम्ही जो बॉडी लिहितात ना बिगिनिंग आणि कन्क्लुजन आणि तुमचे बॉडी याला 2.5 मार्क असतात आणि तुमच्या क्लोजिंगला सबस्क्रिप्शनला युअर लव्हिंग डॉटर युअर लव्हिंग सन याला त्या ठिकाणी 1.5 मार्क असतो आणि लेटर तुमचं हे ब्लॉक फॉर्मॅटमध्ये हवं. ऑल द कॉम्पोनंट्स ऑफ द लेटर शूड बी अलाइन इन द लेफ्ट हँड साईड ऑर लेफ्ट हँड मार्जिन. सगळे घटक स्वतःचा पत्ता सॅल्युटेशन इवन तुमचा पॅरेग्राफ जे असेल ना तुम्ही पॅरेग्राफला काय करतात तुम्ही एवढी जागा सोडता कारण 2 इंच वगैरे तसं नाही करायचं आहे. तुम्हाला लेटरचा पॅरेग्राफ करायचा असेल ना पूर्ण एक वर्ड सोडून द्यायची पूर्ण मार्जिनकडे यायचे आणि खाली लिहायचे. तुमचा लेटर हे ब्लॉक फॉर्मॅटमध्ये येत द एस एस सी बोर्ड एक्सपेक्टेड टू राईट ऑल द थिंग्स इन अ ब्लॉक फॉर्मॅट अँड ऑल द थिंग्स शूड बी राईट इन अ लेफ्ट हँड मार्जिन साईट. सगळं तुमचं आता डावेकडेलं आहे उजव्या बाजूला आता काहीच नाही आहेत. दोन्ही लेटर असू देत फॉर्मल असू दे किंवा इनफॉर्मल त्या ठिकाणी असू दे. आता समजा बऱ्याचदा लेटर अंकललं असतं तुम्ही क्लोजिंगला काय लिहितात मग अंकला किंवा आंटीला पत्र असतं क्लोजिंगमध्ये तुम्ही काय लिहितात युअर लव्हिंग डॉटर बरोबर का नाही. अंकलला तुम्ही डॉटर कसं म्हणणार काय म्हणणार मग मुलं असेल तर नेफी म्हणणार एनी पी एच ई डब्ल्यू आणि मुलगी असेल तर नाही नीस म्हणणार. ओके एकच आहे ना तर नीस म्हणणार. तर हे लक्षात घ्या बऱ्याचदा काय होतं पत्र आपण लिहितो आणि खाली तुमचं नाव लिहायचं आहे युअर लव्हिंगली फ्रेंड जे असेल जे नाव तुम्ही वरती दिलेत ना बऱ्याचदा काय होतं तुम्ही सेल्फ ॲड्रेसला सेंडरसाठी तुम्ही जेव्हा लिहितात ते नाव ऑलरेडी तिथं दिलेलं असतं पण खाली तुम्ही जेव्हा लिहितात ना तर तुम्ही तुमचं स्वतःचं नाव लिहितात तर तुम्हाला जे वरती नाव दिलेत ना तेच नाव तुम्हाला खाली लिहायचं आहे. तर तुमचं लेटर हा हे दोन ॲड्रेससाठी एक ॲड्रेस दिलेला असतो मला वाटतं दोन तीनच मुली म्हटलं या ठिकाणी किंवा आम्हाला ते लिहायचे तर इन्फॉर्मल तुम्हाला लिहावं कमी लागतं पण तिची लँग्वेज थोडी डिफरंट असते तुम्हाला फॉर्मल लँग्वेज त्या ठिकाणी तुम्हाला वापरता आली पाहिजे. तिथं दोन ॲड्रेस असतात एक सेंडरचा ॲड्रेस असतो एक रिसिव्हरचा ॲड्रेस असतो. तो दोघं लिहून झाले बघा प्रत्येक ॲड्रेस लिहून झाल्यानंतर तुम्हाला एक ओळ सोडायची सेल्फ ॲड्रेस एक ओळ सोडली त्यानंतर सेंडर्स रिसिव्हर्स ॲड्रेस एक ओळ सोडली सॅल्युटेशन एक ओळ सोडली असं तुमचं पूर्ण लेटर हे एक ब्लॉकमध्ये दिसलं पाहिजे. जितकं तुमचं लेटर रायटिंग स्किल ॲट्रॅक्टिव्ह असेल बघा रायटिंग स्किलमध्ये तुमचं प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही जेवढं प्रेझेंट छान करणार डेकोरेटिव्ह करणार ते जेव्हा तपासायला वाटतं किती छान पेपर लिहिले परीक्षक सगळाच पेपर पूर्ण कटपट वाचत नाही वटवट वाचत नाही आम्हाला तर बऱ्याचदा पेपर धरल्यावरती कळतं त्या मुलाला किती मार्क्स मिळणार आहे पकडल्यावरती इतकं सवय झालेली असते आणि म्हणून तुमचं प्रेझेंटेशन हे त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. आता इथं आपण रिटर्नचे डान्स असतो खूप पुराणा झाला असा आपण अधिकाऱ्याने सुद्धा आपण त्या ठिकाणी डिअर सर डिअर मॅडम म्हणू शकतो क्लास टीचर असते प्रिन्सिपल असते तर त्याला तुम्ही त्या ठिकाणी रिस्पेक्टेड म्हणू शकता. आता लँग्वेज या ठिकाणी आली या ठिकाणी लँग्वेजचा जो भाग आला लँग्वेज ही फॉर्मल असायला हवी. हां दोघं ॲड्रेस झाले तर तुम्हाला सब्जेक्ट लिहायचं आहे. बऱ्याचदा सब्जेक्ट लिहिताना तुम्ही काय करता सब्जेक्ट लिहिला सेमी कोलन दिले मग तुम्हाला सब्जेक्ट शॉर्टमध्ये लिहायचं असतो. सब्जेक्टची सुरुवात जी असते ती नेहमी नाऊने करायची रिक्वेस्ट फॉर द परमिशन रिक्वेस्टिंग रिक्वेस्टेड शब्द वापरायचे नाही आहे. तुमचा पहिला शब्द काय पाहिजे नाऊन पाहिजे परमिशन फॉर द स्कूल पिकनिक परमिशन फॉर द स्कूल पिकनिक परमिशन काय झालं नाऊन आहे. परमिशनने चालणार परमिटेडने चालणार परमिशनच पाहिजे त्या ठिकाणी रिक्वेस्ट पाहिजे रिक्वेस्टिंग आणि रिक्वेस्टेड अजिबात चालणार नाही कारण की जे तुमचं त्या ठिकाणी मार्क्स त्या ठिकाणी बघितले जातात. आता लेटर लिहिताना
तुम्ही काय करा, ज्यांना फॉर्मेटिव्ह लेटर लिहायचे त्यांनी काय करा, दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा. परमिशनसाठी तुम्हाला काय वाक्यरचना लिहायची ते पाठ करून ठेवा. रिक्वेस्ट असेल, सजेशन असतील किंवा कंप्लेंट असेल, या ओळी तुम्ही पाठ करून घ्या फॉर्मल्सवाल्यांसाठी. तर प्रत्येक याला तुमचं ओपनिंग खूप महत्त्वाचं आहे या लेटरमध्ये. जितकं तुमचं ओपनिंग छान असेल, वाक्यरचना छान असेल, तेवढ्या प्रमाणात तुम्हाला मार्क्स त्या ठिकाणी चांगले मिळतात. आता लेटरचा जो बॉडी असतो त्यामध्ये तीन भाग असतात, एक कॉजेस, इफेक्ट आणि त्या ठिकाणी सोल्युशन असतं. आता तुम्ही जेव्हा लेटर लिहितात तर एखादा तुमच्या एरियामध्ये समजा त्या ठिकाणी वृक्षतोड चालू आहे बऱ्याच ठिकाणी, तुम्हाला पत्र लिहायचं आहे, तर त्याचे कारण जे आहे ना ते तुम्हाला पहिल्यांदा कारण मेन्शन करायचं आहे. तुम्ही मेन्शन केलं, इन अवर एरियाज मेनी पीपल आर कट डाऊन द ट्रीज, हे तुमचं कारण झालं. त्याचं इफेक्ट काय होणार आहे, हे इफेक्ट तुमचे त्यानंतर आले पाहिजे. बघा, पहिल्यांदा कॉजेस, मग त्याचे इफेक्ट काय होत आहे की तुम्हाला त्या ठिकाणी ऑक्सिजन कमी मिळतोय, पोल्युशन जवाढलेले आहे वृक्षतोडीमुळे, त्याचं इफेक्ट तुम्हाला खाली लिहायचे. आणि त्याच्यावर सोल्युशन काय आहे, हे सोल्युशनही तुम्हाला त्या ठिकाणी दोन तीन ओळी मेन्शन करायचे. म्हणजे तुमचं इफेक्ट, कॉजेस, पहिल्यांदा कॉजेस, इफेक्ट आणि सोल्युशन, या तीन गोळी तुमच्या फॉर्मल लेटरमध्ये आल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगले मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतात. आता क्लोजिंग करताना आय होप द कन्सर्न ऑथॉरिटी विल टेक द ॲक्शन इमिजिएटली ॲज सून ॲज पॉसिबल, कंप्लेंटरमध्ये तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात. अशा तुम्ही दोन चार गोष्टी त्या ठिकाणी करू शकता. तर जवळपास या ठिकाणी मार्किंग स्कीम जी असते, सेंडर्स ॲड्रेस हाफ मार्क आहेत, रिसिवर्स ॲड्रेस हाफ मार्क आहेत, सॅल्युटेशन हाफ मार्क्स आहेत, बॉडी ऑफ द लेटर दोन मार्क्स आहेत, क्लोजिंग त्या ठिकाणी त्याला हाफ मार्क असतो. आणि प्रत्येक रायटिंग स्किलमध्ये तुमचं ग्रामर चेक केलं जातं. तर ग्रामर म्हणतात तुम्ही काय म्हणणार सर, की आम्ही काही पंक्चुएशन मार्क्स किंवा टेन्स चेक करतो का, नाही. आम्ही त्या ठिकाणी व्हरायटी ऑफ लँग्वेजेस चेक करतो. ग्रामर हे फक्त ग्रामर शिकण्यासाठी नाही आहे, ग्रामर यू हॅव टू अप्लाय इन अ रायटिंग स्किल. तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये वापरता आलं पाहिजे. तुम्हाला शाळेत बरेच ग्रामर शिकवतात, इतर ठिकाणी तुम्ही ग्रामर शिकलेलं असाल, त्या प्रत्येक वेगवेगळी वाक्य तुमची आली पाहिजे. तुम्ही काय करतात, एकच टेन्स वापरतात, सी इज, ही इज, दे आर असं लिहित असतात. तर तुमचे कधी ॲज सून ॲज रेसन वापरा, कधी नायदन आर्टची वापरात, कधी इदर आर्टची वापरात, कधी ॲज सून ॲजची वापरात, कधी सिप्रेसलेव्हिनची वापरात, कधी ॲजाईल वापरात, कधी नो सुनर ज्ञान वापरात. म्हणजे तुमचं प्रत्येक वाक्य थोडं वेगळं असेल ना, तर परीक्षकाला ते त्या ठिकाणी अधिक मार्क देण्यासाठी त्या ठिकाणी प्रेरणा देत असतं. आता मला एक सांगा, आपण संपलं आपल्या रिपोर्टचं, तर मला सांगा तुम्ही स्टोरी लिहिणार का रिपोर्ट लिहिणार? रिपोर्ट. ओके, आपण पहिल्यांदा रिपोर्ट कडे जाऊया. What do you mean by event? What do you mean by event? Event is organized in advance. It is a pre-planned activity. Event is a pre-planned activity. तुम्ही इथं आलात, व्याख्यान आलात, असं झालं का चला शाळेत चला चला व्याख्यानात चला, असं झालं कधी?
तुमच्या टीचरने तुम्हाला सांगितलं का नाही ह्या या दिवशी हे लेक्चर होणार आहेत, इतक्या दिवशी तुम्हाला तिथं जायचं आहे, 8 दिवसाची सांगितलं का नाही? प्री प्लॅन ऍक्टिव्हिटी इंडिपेंडन्स डे तुम्ही साजऱ्या करता शाळेमध्ये, असं होतं का? चला चला मैदानात जाऊया, असं होतं का? नाही, इट इज अ प्री प्लॅन ऍक्टिव्हिटी. म्हणजे तुमचं ब्लड डोनेशन कॅम्प असेल, इंडिपेंडन्स डे असेल, हे सगळं काय आहे? आता आपण रिपोर्ट काय असतो, इट इज अ प्री प्लॅन ऍक्टिव्हिटी अँड इन्सिडेंट इज अकर विदाउट वॉर्निंग. चालेल, इन्सिडेंट जो असतो, इट इज अ इन्सिडेंट अकर विदाउट वॉर्निंग, इट हॅपन्स सडनली. फॉर एक्झाम्पल, फायर, थेफ्ट, कार ॲक्सिडंट, फ्लड, अर्थक्वेक, दीज आर द अकरिंग सडनली. असं कधी झालं का चोर तुमच्या घरी आला आणि सांगून तुम्ही येणार उद्या? नाही ना, असं ना घडतं का? नाही, हा फरक इन्सिडंट आणि याच्यातला. आता रिपोर्ट लिहिताना त्याच्या काही टिप्स वगैरे आहेत. यू शूड राईट द टायटल ऑफ द रिपोर्ट. तुम्हाला न्यूज दिली असेल, या न्यूजच्या आधारे तुम्हाला रिपोर्ट तयार करायचा आहे. आपण बघू एक मिनिट. अ टायगर अटॅक्स 8 ओल्ड बॉय, दिस इज युअर हेडिंग. तुमची काय झाली? हेडिंग झाली. आता तुम्हाला फक्त एक हेडिंग दिलेली असेल, त्याच्या आधारे तुम्हाला काय करायचं? आता रिपोर्ट तयार करायचा आहे. तर रिपोर्ट तयार करताना तुम्हाला टायटल द्यायचं आहे. आपण समजा टायटल तुम्हाला म्हटलं तुम्ही की रिपोर्टचं टायटल कसं पाहिजे, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये पाहिजे. तर मी यासाठी काय वापरलं इथं, टायगर अटॅक्स वापरलेले आहेत. कुठला टेन्स आला? सिम्पल प्रेझेंट टेन्स. का देतो आपण टायटलला हेडिंगला टायटल आपण प्रेझेंट टेन्समध्ये का देतो? आपण असं म्हणू शकलो असतो का या ठिकाणी, अ टायगर अटॅक, खरं हीच बातमी करत पण नाही म्हणू शकत. समजा आपण हे भूतकाळात दिलं असतं तर आपण कालचे पेपर वाचत नाहीत. बातमी ताजी वाटावी यासाठी बातमीचं टायटल हे नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये दिलं जातं. हां, लक्षात राहू द्या. समजा पास्टमध्ये असेल तुमच्या न्यूजमध्ये तर तुम्ही काय करते, प्रेझेंट करा. आता या ठिकाणी तुमचं या ठिकाणी तर तुम्हाला बाय लाईन लिहायची आहेत. काय लिहायचं या ठिकाणी? बाय लाईन. हे झालं हेडिंग. आता जर स्कूल मॅगझिनसाठी असेल तर बाय स्टुडंट रिपोर्टर, आणि न्यूजसाठी असेल तर बाय स्टाफ रिपोर्टर लिहायचे. काय लिहायचं या ठिकाणी? मग बाय स्टाफ रिपोर्टर. हे तुमची झाली बाय लाईन. त्यानंतर तुम्हाला लिहायचं या ठिकाणी लिहायची डेट. लिहिताना या ठिकाणी प्लेस डेट, प्लेस मंथ आणि डेट. समजा मी इथं लिहिलं गोरेगाव 7th गोरेगाव मार्च 7 सेमी कॉलन,
तुमची सुरुवात लिहिताना ही शक्यतोवर अशी असायला हवीत डेडलाईन मध्ये. आता ही सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला ही पूर्ण करायची आहेत. आधी मी तुम्हाला एक दोन ओळी लिहून घ्या, तुम्ही तुम्हाला कळेल अंदाज येईल. तुम्ही आधी लिहून घ्या, मी तुम्हाला दिस इज अवर लीड लाईन. याला आपण लीड लाईन म्हणतो. याला ही तुमची डेट प्लेसमेंट या ठिकाणी आलात आणि ही तुमची झाली या ठिकाणी लीड लाईन. आता लीड लाईन लिहिताना तुम्हाला यू हॅव टू आस्क सम WH क्वेश्चन. विच आर दे when you ask for W's question to develop your headline. Lead line साठी तुम्हाला चार प्रश्न विचारायचे. प्रश्न असे बघा, त्याचे उत्तर तुम्ही मला द्यायचे. काय इथं लिहिले बघा, गोरेगाव मार्च 7 अ 8 इयर्स ओल्ड वॉच अटॅक अ फ्युरियस टायगर ऑन संडे इव्हनिंग ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. आता या लीडलाईनमध्ये तुमच्या चार गोष्टी तर कन्सिडर केल्या जातात. काय असतं बघा, व्हॉट वॉज हॅपन, व्हॉट वॉज हॅपन, याचं उत्तर काय येईल, व्हॉट वॉज हॅपन, टायगर अटॅक, टायगर अटॅक्स, व्हॉट वॉज हॅपन, टायगर अटॅक्स. व्हेन वॉज हॅपन, व्हेन वॉज हॅपन, on Sunday. When was happened? At Rajiv Gandhi National Park. Who was attacked? 8 years old boy. या जेव्हा चार प्रश्नांची उत्तर तुमच्या लीड लाईन मध्ये असेल तरच तुमची लीड लाईन त्या ठिकाणी काय असेल, कम्प्लीट असेल. हुशार मुलींनो, जेव्हा तुम्ही लीड लाईन लिहितात, बाकीच्या मुलांना मला गरज असेल तर लिहा तुम्ही, जर पासिंग पर तर तुम्ही होणार वगैरे, प्रश्न तो नाही आहे. जर स्कोरिंग करायचं असेल तर तुमचा रिपोर्ट ह्या प्रकारे पाहिजे. आता आज झालं तुमचं लीड लाईन झाली, तुमचं या ठिकाणी सेकंड जो पॅरा असतो त्या पॅरामध्ये तुम्हाला अँड व्हा दोन प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी द्यायची असतात. हाऊ वॉज हॅपन अँड व्हाय वॉज हॅपन. जेव्हा तुम्ही दोन प्रश्नांची उत्तरे लिहिता तुमच्या फॅक्टसाठी तेव्हा तुमची सेकंड पॅरेग्राफ त्या ठिकाणी तयार होतो. सेकंड पॅरेग्राफ तयार झाल्यानंतर तुम्हाला काय असतं, कन्क्लुजन असतं. यू हॅव टू समराइज We have to summarize our future remark of the topic. तुम्ही हे कसं घडलं त्याचा इतिवृत्तांत तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. आणि तो लिहून झाल्यानंतर तुमचं या ठिकाणी रिपोर्ट शुड बी राईट इन अ पास्ट. रिपोर्टमध्ये बऱ्याचदा काय असतं, तुम्ही कोटेशन वापरू शकतात किंवा डायरेक्ट स्पीच वापरू शकतात. समजा रिपोर्ट हा वेगळा आहे, दुरूया आपण समजा रिपोर्ट असेल सायन्स एक्झिबिशनचा. ओके, सायन्स एक्झिबिशनचा तुम्हाला रिपोर्ट लिहायचा आहे, तुम्ही सायन्स एक्झिबिशन त्या ठिकाणी केलेले आहेत.
आणि तिथं साहेब आले, इजिप्शियन ऑफिसर आले, त्यांनी म्हटलं तुम्हाला रिमार्क दिलात की मुलांनी किती छान प्रोजेक्ट बनवलेत. व्हॉट वॉज द इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट दिस इयर? ते जे तू तो बोललात ना, हे वाक्य तुम्ही कोटेशनमध्ये करात, इन्व्हर्टेड कॉमामध्ये करात, कारण की तुम्ही त्या ठिकाणी जो कोणी व्यक्ती असेल त्याचे कोट तुम्ही त्या ठिकाणी लिहायचे, ते तुम्ही इन्व्हर्टेड कॉमा काय म्हणू शकता बघा. एज्युकेशनल ऑफिसर सेड व्हॉट वॉज द इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट स्टुडंट्स हॅज मेड, असं तुम्ही त्या ठिकाणी कोटेशन लिहू शकतात. किंवा मुख्याध्यापक असेल एखाद्या वेळेला तिथं, त्यांनी काही रिमार्क दिलेत ते तुम्ही कोटेशनमध्ये लिहू शकतात. आता कन्क्लुजनकडे आपण येतोय. कन्क्लुजनमध्ये काय असतं? यू हॅव टू समराइज द टॉपिक और फ्युचर रिमार्क. समजा 8 वर्षाच्या मुलावरती हल्ला केलेले आहेत राजीव गांधी नॅशनल पार्कमध्ये, आणि मग त्या ठिकाणी सगळी घटना घडली, सगळं झालं, फॉरेस्ट ऑफिसरकडे त्या ठिकाणी कंप्लेंट झाली, मग पुढची जी कारवाई असेल तो फ्युचर रिमार्क असेल. काय कारवाई असेल? फॉरेस्ट ऑफिसर अश्युअर टू द अश्युअर टू द पीपल ही विल पुट ऑर कीप द सीसीटीव्ही कॅमेराज, बिल्ड अ वॉल बिटवीन द हॅबिटॅट अँड द फॉरेस्ट एरियाज, अँड ही विल कीप द गार्ड्स इन द मेन गेट. हा तुमचा काय असेल? फ्युचर रिमार्क असेल. मी तुम्हाला या ठिकाणी रिपोर्ट लिहिताना तुम्हाला कन्क्लुजन लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्या रिपोर्टला कन्क्लुजन नसेल तर यू विल नॉट गेट अ फुल क्रेडिट, तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळणार नाहीत. म्हणून फ्युचर रिमार्क त्या ठिकाणी तुमचा यायला हवा, अशा प्रकारे तुमचा रिपोर्ट त्या ठिकाणी यायला हवा. पण टायटल द्यायला विसरू नका, राईट इन अ सेंटर अँड स्मॉलर बिगर दॅन आवर युज्युअल हँडरायटिंग. लिहिताना तुमचं मार्जिन आला पाहिजे, डेडलाईन येऊ द्यात, पूर्ण कशी घटना घडली तो सेकंड पॅराग्राफ आला पाहिजे, आणि लास्टला तुमचं कन्क्लुजन आलं पाहिजे. आता स्टोरीकडे आपण जाऊया. त्याआधी काही महत्त्वाचे तुम्हाला काही बाबी सांगतो या ठिकाणी. यू हॅव टू राईट पॅसिवाईज कन्स्ट्रक्शन. जनरली वेन यू राईट अ रिपोर्ट यू हॅव टू राईट इन अ पॅसिवाईज कन्स्ट्रक्शन. आपण बरेच विद्यार्थी पॅसिवाईज कन्स्ट्रक्शन फार रिअर वापरतात. आता आपण हे म्हणू शकतो बघा, 8 years old वॉर अटॅक अ टायगर ऑन संडे इव्हिनिंग ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. पॅसिवाईज झालं या ठिकाणी. जेव्हा टूबीच्या रूपानंतर पीपी येतो, टूबीच्या रूपानंतर जेव्हा पीपी येतो तेव्हा ती पॅसिवाईज कन्स्ट्रक्शन असते. आणि तुम्हाला 90% 80% तुम्ही पॅसिवाईज वापरा, रिपोर्ट वाचायला छान वाटतो आणि मार्क्स कनी छान मिळतात. डू नॉट राईट फर्स्ट अँड सेकंड पर्सन, यू हॅव टू यूज थर्ड पर्सन, ही शी इट अँड दे एव्हरीवेअर. आय वी दे असं वापरायचं नाही या ठिकाणी, ही सी इट आणि दे वापरायचं आहेत. कळलं? याचे मार्किंग तुम्ही बघा. तुम्हाला टायटल आणि बिगिनिंग असेल म्हणजे आपली हेडलाईन असेल, त्याला 1 mark आहेत. तुम्ही व्होकॅब्युलरी वापरली, ग्रामर वापरलं, त्याला 1 mark आहेत. तुम्ही काही एक्झाम्पल दिले या ठिकाणी, काही मेसेज दिलात, त्याला 1 mark असतो. लॉजिकल ऑर्डर अँड कन्क्लुजन, याला 1 mark असतो. आपण जे कन्क्लुजन केले का या ठिकाणी, या कन्क्लुजन त्या ठिकाणी 1 mark असतो. लॉजिकल ऑर्डर, रिपोर्ट हा तुमचा सिक्वेन्सनुसार आला पाहिजे, त्यामुळे डायरेक्ट लिहायला घेऊ नका रिपोर्ट. कुठलीही रायटिंग स्किल लिहिताना माइंड मॅप करात, विचार करात, 2-3 minutes विचार करा, सगळ्या ओळी एक आपल्या डोक्यात ठेवा आणि नंतर लिहायला घ्या. नंतर बऱ्याचदा काय होतं, तुम्ही एखादी स्टोरी लिहितात, रिपोर्ट लिहायला घेतात, परत खोडतात, परत लिहितात, परत खोडतात, आणि खोडताना सुद्धा खूप असं डार्क खोडू नकात, अलगत रेषा वळा त्याच्यावरती, दिसलं पाहिजे नाही दिसलंही पाहिजे, असं तुमचं खोड नसलं पाहिजे. फाटेपर्यंत खोडत बसतात, तेवढं नजरेसमोर येतं पुन्हा, तसं करू नका. आता याला असतो और रिपोर्ट स्टोरी असते. स्टोरी सुद्धा 5 marks याच प्रकारे.
आता ही जी स्टोरी आहे ही आधीच्या स्टोरीपेक्षा थोडी वेगळी आहे. तुम्हाला फारसं लिहायचं नाही, फक्त थोड्या टिप्स लक्षात घ्या की तुमचं काय करायचं आहे. बिगिनिंग विथ और एंडिंग विथ, माहीत सगळ्यांना आली तर स्टोरी तुम्हाला अशी, बिगिनिंग विथ एंडिंग विथ नाही आली. हां, तर बोर्डाच्या पॅटर्ननुसार काय असतं, ओके, हे म्हणतात बिगिनिंग विथ स्टोरी इज अ बिगिनिंग विथ यू हॅव गिवन वन सेंटेन्स आफ्टर दॅट देर आर थ्री डॉट 1 2 3 डू नॉट राईट एनिथिंग बिफोर दॅट लाईन यू हॅव टू डेव्हलप युअर स्टोरी आफ्टर द थ्री डॉट. सपोज देर इज अ एंडिंग लाईन, दिस इज अ एंडिंग लाईन, देर आर थ्री डॉट अँड सो आदिती डिसाइडेड टू प्लांट मोर ट्रीज. डू नॉट राईट आफ्टर द एंडिंग लाईन, यू हॅव टू राईट द बिगिनिंग लाईन अँड एंडिंग लाईन ॲज इट इज. यामध्ये बदल करायचं नाही, या थ्री डॉट नंतर तुम्हाला त्याकडे करायचं आहे बदल कराय. इथं लिहायची स्टोरी, सुरुवात दिली असेल तर, शेवट दिला असेल तर तुमची स्टोरी इथं डेव्हलप. बरेच विद्यार्थी काय करतात, काही स्टोरी लिहितात, तुम्हाला फक्त एकच ओळ दिली असेल. आता स्टोरी लिहिताना यू हॅव टू यूज अ पास्ट टेन्स, देअर शुड बी अ टायटल. स्टोरी लिहिताना त्याचं काय काय इलिमेंट असतात, फॉर्मॅट असतो, फॉर्मॅटमध्ये पास्ट one and one fourth side of the page, accuracy and fluency in writing. हे जर त्याचे फॉर्मॅट झालं, स्टोरी पासमध्ये पाहिजेत, वन फोर्थ पाहिजेत, स्टोरीला बिगिनिंग मिडल अँड एंड पाहिजेत, आणि स्टोरी कशी पाहिजे, देअर शुड बी ॲक्युरसी इन रायटिंग, फ्लुएन्सी इन रायटिंग. एव्हरी वन लाईक द स्टोरी, बट टेलिंग अ स्टोरी इज व्हेरी डिफिकल्ट, क्वाईट डिफिकल्ट. स्टोरी सगळ्यांना आवडते, पण सांगायला आणि लिहायला थोडं कठीण जातं ना. अशी स्टोरी तर वेगळी. मला सांगा, तुम्हाला जर ही ओढ दिली स्टोरीला, ही ओढ, तर सगळ्यांची स्टोरी सारखी असेल का? का सगळे दहावीला आहेत ना, मग स्टोरी तर सारखी पाहिजे ना. हां, येस, तुमचे का विचार वेगळे आहेत, तुमचे इमॅजिनेशन पॉवर वेगळी आहेत, तुमची क्रिएटिव्हिटी वेगळी वेगळी आहेत, तुमची थिंकिंग पॉवर वेगळी आहेत, मग सगळ्यांची स्टोरी वेगळी. त्याचं एकच स्टोरी दिली, कॅट अँड माऊस, सगळ्यांची स्टोरी सारखी आहेत. आम्हाला बोर व्हायचं की स्टोरी काय आहेत. आता स्टोरी वाचताना परीक्षकाला खूप आनंद होतो, कारण प्रत्येकाची स्टोरी कशी असते, भिन्न असते. मग याचे काही प्लॉट असतात, याचे काही थीम असतात. पहिल्यांदा आपण 2 मिनटं फक्त प्लॉटकडे बघूया. पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला स्टोरीमध्ये
ओके बघा ही जी स्टोरी आहे. एक मिनिट, आता कोणी जाणार आहे बाहेर? आता ही स्टोरी आहे, त्या स्टोरी तुम्हाला प्लॉट तयार करायचं आहे. काय स्टोरीचा अर्थ काय होतो कोण सांगेल? स्टोरी स्टोरीचा अर्थ काय होतो? हेडलाईनचा, इट वॉज अ डार्क रेनी नाईट, वी वर गोइंग टू स्लीप. पावसाची काळी कुट काळी कुट रात्र होती आणि आम्ही झोपायला निघालो. ओके, अशी स्टोरी आहे. आता ही स्टोरी तुम्हाला डेव्हलप करायची आहे, तर तुमच्याकडे एक प्लॉट करा. बरं, कुठलं प्लॉट तुम्ही घेणार या ठिकाणी? स्टोरी डेव्हलप करताना तुम्ही काय करतात? विचारच करत नाही प्लॉटचा. आता स्टोरी डिफरंट प्रकारची असते, त्यामध्ये मोटिवेशन, ॲडव्हेंचर, हॉरर अँड सायन्स फिक्शन. आता स्टोरी ही चार प्रकारची असते, तर तुम्ही कुठली स्टोरी डेव्हलप करणार? हॉरर करणारी स्टोरी होऊ शकते. हॉरर सांगा बरं, पुढचं काय होईल बरं? हॉररमध्ये काय होऊ शकतं जरा थिंक. सेम लाईनला तुम्हाला स्टोरी बनवायची, हॉरर बनवायची. काय येणार स्टोरीज प्लॉट काय येणार? तुम्ही सेम करता, तुम्ही जसं विचार करत नाही ना, तुम्हाला इथं काय करावं लागणार आहे? एक प्रॉब्लेम क्रिएट करावं लागणार आहे स्टोरीमध्ये. यू हॅव टू क्रिएट अ प्रॉब्लेम अँड सोल्युशन. फक्त स्टोरीमध्ये फक्त प्रॉब्लेम चालत नाही, त्याला सोल्युशन हा असावं लागतं स्टोरीमध्ये. यू हॅव टू क्रिएट डेव्हलप टू ऑर थ्री कॅरेक्टर्स. इफ यू क्रिएट मोर कॅरेक्टर्स इन युअर स्टोरी, इट विल बी कन्फ्यूज. स्टोरी म्हणजे असं पात्र घ्यायचं नाही, दोन पात्र घ्यायचे किंवा तीन पात्र घ्या. तुम्ही स्वतः नॅरेटर, म्हणजे तुम्ही स्वतः एक दुसरं पात्र, अजून एक पात्र, अशी तुम्हाला डेव्हलप करायची स्टोरी. आता सांगा मला, एखादं मी सांगितलं थीफ एंटर द हाऊस, हा माझा प्लॉट झाला. द बॉय वॉज किडनॅप, हा नदर प्लॉट झाला. तुम्ही या स्टोरीला काय करू शकतात हॉरर बनवण्यासाठी? एका स्टोरीला तीन हे चारही प्लॉट जाऊ शकतात. विचार करा हॉररमध्ये काय करू शकणार, करणार हॉररमध्ये स्टोरी काय येणार? हॉरर स्टोरी करायची आहे होणार. तर हॉरर स्टोरी तुम्हाला बनवायची, काय होऊ शकतं बरं? एक दोन ओळी सांगा, जास्त नको. प्लॉट तुम्हाला हाच घ्यायचा आहे. हा सांगतोय, काय हरकत नाही, दोन ओळी सांगतो, जास्त नको. हा बघा, तुम्हाला आज स्टोरी जर डेव्हलप करता आले नाही तर तुम्ही स्टोरी लिहू शकत नाही, लक्षात राहू द्या. आपल्याला स्टोरी कशी डेव्हलप करायची शिकतोय आपण या ठिकाणी. बघा, इट वॉज अ डार्क रेनी नाईट, वी वर गोइंग टू स्लीप. तेवढ्यात घराच्या खिडकीवरती ठिकाणी आतमध्ये शिरलेले ती मला दिसली आणि काही वेळानंतर ती नाहीशी झाली. म्हणजे गोष्ट असेल का नाही, मग तुम्ही पुढचे स्टोरी डेव्हलप करू शकतात. ॲडव्हेंचरच घ्यायचे असेल ती पेंटर द हाऊस तुम्ही घेऊ शकतात. चोर आतमध्ये शिरलेला आहे, आम्ही त्याला बघितलं, तिकडनं आवाज येत होतात पण आमची हिंमत होत नव्हती, त्यांच्याकडे सशस्त्र होते. आम्ही काय केलं, मी आणि आई बाहेर निघालो आणि बाहेरून त्या ठिकाणी दरवाजा बंद केला. चोर आतमध्ये राहिला. त्यानंतर मी पोलिसांना बोलवलं, शेजाऱ्यांना बोलवलं, पोलिसांनी चोराला पकडलं आणि त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी
कलेक्टरच्या मार्फत तुमचा सत्कार करण्यात आला, तुम्हाला ब्रेवरी अवॉर्ड मिळाला. हे जे कन्क्लुजन नाहीत, एंडिंग, आपण प्रॉब्लेम सॉल्व केलात त्याला तुम्ही दिलेले आहेत. प्रॉपर बिगिनिंग प्रॉपर एंडिंग झाली तरच तुमची स्टोरी त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकते. तुम्ही हे चार प्लॉट वापरू शकता. सायन्स फिक्शन तुम्ही काय करणार, रात्र पावसाची होती, बाहेर एक आवाज आला, वरून एक स्पेसशिप आलं, त्याच्यातनं एलियन आलेत, आणि पुढची स्टोरी तुम्ही डेव्हलप करू शकता. म्हणजे एकाच प्लॉटला तुम्ही 2 ते 3 प्रॉब्लेम तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. आता लिहून घ्या तुम्ही मार्कर्स अँड लिंकर्स, जे लिहून घ्या, लिहून घ्या सगळ्यांनी वरती लिहा मार्कर्स अँड लिंकर्स. दस THUS दस देअरफोर, हे तुम्हाला मार्कर्स अँड लिंकर्स. हे तुम्ही रायटिंग स्किलमध्ये वापरू शकतात वाक्य जॉईन करण्यासाठी, 2 थॉट जॉईन करण्यासाठी, 2 कॉन्सेप्ट जॉईन करण्यासाठी. दस देअरफोर हेन्स, दस देअरफोर हेन्स, वेअर ॲज, वेअर ॲज, फर्दर सून, सडनली, ॲज सून ॲज, ॲज सून ॲज, मीन व्हाईल, मीन व्हाईल, सिमिलरली, सिमिलरली, ॲक्च्युअली, इंडीड, इंडीड, खरोखर लिहिता येत ना, ड्यू टू, व्हेन, मोर ओव्हर, MORE OVR, फायनली, ऑन द अदर हँड, अदरवाईज, दो आणि अल्दो. असे जर तुम्ही जेव्हा वाक्य वापरणार डिफरंट वेगळ्या प्रकारची, तर तुमची स्टोरी त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकते. आता स्टोरी तुम्हाला टायटल द्यायचे, तुम्ही या टायटल काय देणार मला सांगा. या स्टोरीला आपण चोराची स्टोरी बघितली, तुम्हाला टायटल द्यायचं, काय टायटल तुम्ही देणार याला? बघा तुम्ही टायटल त्याच्या रिलेटेड तुम्हाला द्यायचे स्टोरीच्या. स्टोरी पूर्ण करा, वाचा, आणि मग टायटल तुम्ही देऊ शकता. काय येणार, डार्क रेनी नाईट ऑलरेडी आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे का नाही या ठिकाणी दिलेलं? बघा झालं, डार्क रेनी नाईट संपलं तुमचं टायटल. अनफॉरगेटेबल नाईट, हॉरर नाईट. Title should be catchy, it should be grab the attention of the reader. तुमचं टायटल कॅची पाहिजे, तुम्ही मेटाफर वापरू शकता. याचे मार्किंग तुम्ही बघा, तो प्रत्येक रायटिंग स्किलची तुम्हाला मार्किंग स्कीम माहीत झाल्याशिवाय तुम्ही त्या उद्देशाने तयारी करा. हुशार जे मुलं आहेत ना, त्यांनी त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये बघा टायटल आणि तुमची बिगिनिंग जी आहे त्याला 1 मार्क आहेत, ग्रामर आणि व्होकॅब्युलरीला 1 मार्क आहेत, ॲप्रोप्रिएट पॉईंट्सला 1 मार्क आहेत, लॉजिकल ऑर्डर त्याला 1 मार्क आहेत, आणि कन्क्लुजन स्टोरीला आपण जे कन्क्लुज लिहिले का नाही की तुमचा सत्कार करण्यात आला, तुम्हाला ब्रेवरी अवॉर्ड मिळाला, त्याचं 1 कन्क्लुजन असं स्टोरीचं. तुम्ही काय करता, स्टोरी फक्त लिहिता, त्यामध्ये हॉरर नसतं, कुठली क्रिएटिव्हिटी नसते, तुमची स्टोरी प्लेन असते, म्हणून तुम्हाला मार्क पण प्लेनच मिळतात. मध्ये हॉरर पाहिजे, सस्पेन्स पाहिजे, करू शकतो, परंतु स्टोरीमध्ये थोडं ट्विस्ट पाहिजे. एखादी स्टोरीमध्ये वाचतानाच टायटल इतकं सुंदर द्या की जो एक्झामिनर असेल ना त्याला कळलं पाहिजे की स्टोरी काय वेगळी दिसते. आणि वाक्यरचना वापरा,
ट्विस्ट बनवा स्टोरी मध्ये. बऱ्याच मुलांच्या मी स्टोऱ्या वाचल्या, सगळ्या प्लेन स्टोरी आहेत. असं वाटतं कुठे आपण लेसन वाचतोय की काय, लेसन वाचल्यासारखं स्टोरी असते. तसं करू नका. स्टोरीला तुमची क्रिएटिव्हिटी, तुमची इमॅजिनेशन आणि क्रिएटिव्हिटी त्याकडे चेक केली जाते. पुढचं टॉपिक आहेत स्पीच आणि डायलॉग रायटिंग. मला असं वाटतं तुम्ही डायलॉग रायटिंगच करा, कारण स्पीच जेव्हा तुम्ही लिहितात पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी स्ट्रक्चर आलं, तुमचं बिगिनिंग आलेत, तुमचं रेटोरिक क्वेश्चन आलेत, सॅल्युटेशन आलं, बऱ्याच गोष्टी आल्यात. पण त्यास तुम्हाला काय करायचंय, चिट सगळ्या पुस्तकाच्या चिट चॅट ॲक्टिव्हिटीज ज्या असतात ना डायलॉगसाठी, त्या सगळ्या तुम्ही काय करायचं आहे, व्यवस्थित तयार करायचे आहेत. ज्या मुलांनी चिट चॅट ॲक्टिव्हिटी वाचल्या नसतील त्यांनी आजपासून सुरुवात करा, की तुम्हाला प्रत्येक धड्याच्या चिट चॅट ॲक्टिव्हिटी वाचायच्या आहेत, कारण की त्या तुम्हाला डायलॉग रायटिंगमध्ये त्या ठिकाणी विचारल्या जातात. पहिली ॲक्टिव्हिटी खूप सिम्पल असते, देर आर फोर सेंटेन्सेस इन अ जम्बल ऑर्डर, सिक्वेन्स वापरायचा असतो. त्यानंतर दुसरी जी असते, देर आर टू सिम्पल क्वेश्चन, यू हॅव टू गिव द आन्सर. तिसरी जी ॲक्टिव्हिटी असते थोडी डिफिकल्ट असते. तिसरी जी ॲक्टिव्हिटी असते ना, मेक अप थ्री मिनिंगफुल एक्सचेंज, ती थोडी डिफिकल्ट असते. तर त्यासाठी तुम्ही काय करा, छोटे मोठे डायलॉग त्या ठिकाणी टी व्हीवरती असतात स्पीकिंगचे, ते डायलॉग बघा. मग सिक्स म्हणजे सहा वाक्य लिहायचे आहेत तुमचे, तीन आणि दुसरं कोणी असेल ना त्याचे तीन लिहायचे आहेत, एकूण तुम्हाला सहा एक्सचेंज लिहायचे आहेत. म्हणून असं लिहिता येणार नाही, तुम्ही छोटी छोटी प्रॅक्टिस करा, वर्गामध्ये तुम्ही भाग घ्या, संभाषण करा दोघं मित्रांचं, तुमचे डायलॉग डेव्हलप होतील. एखादा विषय निवडायचा आहे, ऑफ पिरियड असेल, एखादा विषय निवडा, त्याच्यावर दोघांनी बोलात, एकाने प्रश्न विचारायचा, दुसऱ्याने उत्तर द्यायचे. दररोज एक विषय घ्या ऑफ पिरियडला, तरच तुमचं एक कॉन्व्हर्सेशन त्या ठिकाणी चांगलं होऊ शकतं. स्पीच सहसा लिहिणं टाळा, कारण स्पीच जर तुमचं इंग्लिश छान नसेल तर तुम्ही डायलॉगला जा, कारण ते डायलॉग तुम्हाला 3 ते 3.5 मार्क सहज मिळतात. वरचे तुमचे 2 मार्कचे हक्काचे आहेत, आणि खालच्या तुम्हाला 1.5 जरी मिळाला तरी त्याचे 1.5 आणि वरचे 2 जवळपास 3 मार्क, 3.5 ते 3 मार्क तुम्हाला सहज इथे मिळतात, थोडंफार जरी लिहिलं तरी. पण याला टायटल द्यायला विसरू नका, याला सुद्धा टायटल दिलेलं असतं. पुढे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर जे आहेत त्यामध्ये वर्बल टू नॉन वर्बल आणि नॉन वर्बल टू वर्बल, तुम्ही कुठलं डिसाइड केलेलं आहेत, वर्बल टू वर्ड. ग्रेट ग्रेट, तुम्ही ग्रेटच आहात, कारण की जर तुमची कमांड्स नसेल तर एक पॅसेजवरनं तुम्हाला एखादा पायचार्ट असेल, टेबल असेल, ट्री डायग्राम असेल, फ्लो चार्ट असेल, तर तुम्हाला तो ड्रॉ करायचा आहे. परंतु ते ड्रॉ करताना त्याची प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं असतं. मध्यंतरी काय झालं तर कोविडचे नियम आले होते आणि बऱ्याचदा डूज अँड डोंट्स आले होते बघा, तर बऱ्याच मुलांना ते माहीत नव्हतं नेमकं लिहायचं कसं. तर मुलांनी काय केलं, सरळ सरळ वाक्य लिहिली. तर मी थोडक्यात आपण त्याचा एक डेमो घेऊया आणि आपण थोडं एंडकडे जाऊया.
this question, such question can be asked in the last years and for the previous 6 or 4, 5 years. असा प्रश्न एकदा आला होता, दोनदा आला प्रश्न, आणि बऱ्याचदा मला वाटतं त्या शाळेने शिकवलं नसेल कदा मुलांना. माझ्याकडे जो गट आला 10वीचा, तर त्या मुलाने काय केलं होतं, डूचे वाक्य डूमध्ये लिहिलेत आणि डोंटचे वाक्य डोंटमध्ये लिहिलेत. तर त्यांनी काय केलं होतं, आता सिंपल आयडिया आहेत, काय करणार याचं, तुम्ही कोणतं वाक्य डूमध्ये लिहिणार, कुठलं, हां वकरावर तो कसं लिहिणार, कसं लिहिणार, बर एक कुठे लिहिणार, अजून निगेटिव्ह हे अफर्मेटिव्ह झालं, सिंपल आहे असं नाही आहे. असं लिहिल्यामुळे त्यांना 5 पैकी 2.5 मार्क मिळाले. हा मग काय करायचं तुम्हाला बघा, डूज मध्ये हे वाक्य डूजचं वाक्य आहे, ह्या वाक्यामध्ये मेन वर्ब आहेत, मेन वर्बच्या पुढे हा सगळा शब्द काढून टाकायचा आहे, साईड ऑफ राईट थिंग, टेक साईड ऑफ राईट थिंग. डोंट काय करायचं आहे, इथं तुम्हाला डू लिहिण्याची गरज नाही आहे, इथं तुम्हाला डू लिहिण्याची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही वर्बने सुरू करू शकता. कधी कधी वाक्यात वूड शूड कूड मस्ट शब्द काढायचे तिथपासून. बघा, यू शूड नॉट टॉक, हा काय म्हणा, डोंट टॉक टू मच, इथं यू शूड नॉट, डोंट स्प्रेड रूमर्स. डूला तुम्हाला डूज लिहिण्याची गरज नाही आहे, पण डोंटला तुम्हाला कम्प्लीट डोंट लिहायचे, वाक्यातून मस्ट वूड शूड काय करायचं, रिमूव्ह करायचे. जर बऱ्याचदा मुलं शिकवलं जात नाही वर्गामध्ये किंवा काय अनादान राहून जातं, तर डूज अँड डोंट तुमचा चार्ट असाच पाहिजे, वाक्यामध्ये मस्ट वूड शूड कूड पुढे काढून टाकायचे आणि क्रियापद सुरुवात करायची. हे क्रियापद आहे, टॉक मेन वर्ब आहेत, टेक मेन वर्ब आहेत, स्प्रेड मेन वर्ब आहेत, म्हणजे तुमची सुरुवात मेन वर्बने पाहिजे आणि इथं तुम्हाला डोंट लिहायचं कंपल्सरी, आणि हेडिंग द्यायचे ज्यासाठी असेल ना, हे त्याचं तुम्हाला हेडिंग द्यायचे, हेडिंगला एक मार्क येत. मग पाय चार्ट असेल, टेबल असेल. आता एका विद्यार्थीने काय केलं तुम्हाला गंमत सांगतो, त्याला सांगितलं बोर्डामध्ये ट्री डायग्राम काढ, तर त्याने काय केलं, झाडाचं चित्र काढलं आणि त्याला लेबल दिली असेल, नावं दिली. तुमचं असंच आहे का टेबल, ट्री डायग्राम समजलं सगळ्यांना, ओके पाय चार्ट समजलं, फ्लो चार्ट. फ्लोचार्ट दोन प्रकारचा असतो, एक आडवा असतो आणि एक वरून खाली असतो. वरून जो खाली जो असतो तो क्रोनॉलॉजिकल असतो, हा सिक्वन्स असतो. टेबल कम्पॅरिझनसाठी जळगाव नाशिक कम्पॅरिझन टेबल वापरू शकतो. तर तुम्ही वर्बल टू नॉन वर्ब लिहायचा प्रयत्न करा, टायटल द्या, ते सोपं आहे, फक्त कीवर्ड्स लिहायचे तुम्हाला त्या ठिकाणी, खूप मोठ्या ओळी लिहू नका, जे विचारले तेवढंच लिहायचे. जर बऱ्याचदा का तुम्ही अननेसेसरी शब्द लिहितात, वाक्य लिहितात, आणि त्यामुळे काय होतं, मार्क्स फुल मिळत नाही तुम्हाला. टायटल द्यायला विसरू नका. त्यानंतर शेवटाकडे आपण वळतो या ठिकाणी. ट्रान्सलेशन खूप सोपं आहेत, वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करू नका, व्यवस्थित वाचा. म्हणी ज्या असतात ना, म्हणी पाठ करा, पुस्तकात पण काही म्हणी दिलेल्या आहेत त्याही पाठ करा, सोपं असतं. तुमचं प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे, परीक्षा गेल्यानंतर क्वेश्चन मार्क कुठलं, आता घरी गेल्यानंतर उद्यापासून तुम्ही सगळी ॲक्टिव्हिटी शीट कशा प्रकारची ते बघा, कशाला काय ऑर आहेत. ज्याची ॲक्टिव्हिटी शीट पूर्ण पाठ असते ना, त्याला कळतं की मला अभ्यास कुठे करायचा आहे, किती करायचा आहे, कोणतं माझं राहिलेलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही ठरवलं ना मला फक्त फॉर्मल लिहायचं की इन्फॉर्म लिहायचं आहे तेवढंच लिहा, स्टोरी लिहायची का रिपोर्ट लिहायचे तेवढंच करा, कारण ऑर आहे का त्याला,
मग सगळे रिपोर्ट पाठ करा, सगळे स्टोरी पाठ करा तुम्हाला करायचं असेल तर. तर काही महत्त्वाचे पेजेस मी थोडे आणलेले आहेत, ते बघा तुम्ही. छोट्याकडे आपण जातोय, लिहून घ्या बरं पान नंबर. समजा इंटरव्ह्यू क्वेश्चन जर तुम्हाला विचारला गेला, पेज नंबर 35 क्वेश्चन नंबर 5, पेज नंबर 35 क्वेश्चन नंबर 5, 35 क्वेश्चन 5, 140 क्वेश्चन 8, 153 क्वेश्चन 11, पेज नंबर 14, याच्यावरती मणी दिलेले आहे, त्या मणी पाठ करा. पेज नंबर 139 क्वेश्चन नंबर 6, एखादं मॅग्झिम्स वगैरे पाठ राहू द्या, वापरता तुम्हाला कुठे याच्यामध्ये. पेज नंबर 172 रिपोर्टसाठी बघा, पेज नंबर 15 क्वेश्चन नंबर 10, पेज नंबर 122 क्वेश्चन नंबर 10, पेज नंबर 55-56 ग्रामरसाठी आहेत, 55-56 ग्रामरसाठी. पेज नंबर 140 क्वेश्चन नंबर 3 लिहा, पेज नंबर 115 क्वेश्चन नंबर 12, मोठा हिडन वर्ड त्या ठिकाणी इंट्रो गव्हर्नमेंट, एखाद्या वेळेला येऊ शकतो इंट्रो गव्हर्नमेंट. स्पीचसाठी पेज नंबर 27 क्वेश्चन नंबर 8, हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. पेज नंबर 90 क्वेश्चन नंबर 10, पेज नंबर 115 क्वेश्चन नंबर 13, लेटरसाठी पेज नंबर 90 क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 122 पेज नंबर 122 क्वेश्चन नंबर 8, 171 क्वेश्चन नंबर 9. फ्रेजेस तुमच्या बघा, पेज नंबर 66 आणि 6, पेज नंबर 66 वरती फ्रेजेस आहेत, तुम्हाला वाटलं तर ते करा. स्टोरीसाठी पेज नंबर 128 आहेत, 122, पेज नंबर 140 क्वेश्चन नंबर 7, पेज नंबर 153 मेरी कॉम्पिशी तुम्हाला एखाद्या वेळेला फॅक्ट फाईल विचारली जाऊ शकते. डिस्क्रिप्शनसाठी फॅक्ट फाईल एखादं विचारली गेली तर 151 क्वेश्चन नंबर 4, पेज नंबर 79 क्वेश्चन नंबर 4, पेज नंबर 14 क्वेश्चन नंबर 6, 9, 44 नॉन वर्बलसाठी. आता तुम्हाला काही अडचणी असेल, आपल्याकडे 3-4 मिनटं बाकी, आता काय अडचणी असेल तुम्ही विचारू शकता. घरी जायची अडचण विचारू नका.